नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते असं म्हणतात की निसर्ग म्हणजेच ईश्वर आहे वैद्य आहे गुरु आहे पालक आहे नवे जीवनच आहे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे महात्मा गांधींनी सांगितलं निसर्गाकडे चला पण आपण नेमकं उलट केलं आणि या वृक्षवल्लींना सोयरे करण्याच्याऐवजी व्याधींना सोयरे केलं खर तर आपण निसर्गामध्ये आजूबाजूला आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात नजर टाकली तर असंख्य वृक्षांमध्ये वेलींमध्ये फुलांमध्ये पानांमध्ये औषधी गुणधर्म दडलेली आहेत हे लक्षात येतं अहो आजूबाजूलाच का आपल्या अगदी घरामध्ये स्वयंपाकघरातल्या पारंपरिक विविध वस्तूंच्या बाबतीत विचार केला तर त्याच्यामध्ये देखील औषधी गुणधर्म आहेत पण आपण अत्याधुनिकीकरणाच्या नावाखाली या सगळ्या वस्तूंना आपल्या आयुष्यातून हद्दपार केलं तर जुनं ते सोनं असं आपण म्हणतो पण जुन्या सगळ्या प्रथा परंपरा या वस्तू यांना आपण नेहमीच हेटाळणीच्या स्वरूपात बघितलेलं आहे उदाहरणार्थ जर बाहेरून उन्हातनं आपण घरी आलो आणि आजी म्हणाली की गुळाचा खडा आणि पाणी घे तर आपण हसत होतो की याने काय होणार आहे आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये गेलो त्यामुळे अंगणातली जी काही तुळस आहे ती पण आता नाहीशी झालेली आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आमच्या आयुष्यातनं गेलेल्या आहेत त्यांचं काय महत्व होतं आमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं ह्या किती उपयुक्त होत्या आणि त्या अनुषंगाने आमच्या घरामध्येच असणारं जे औषध आहे ते कसं दडलेलं आहे कुठे दडलेलं आहे कोणत्या गोष्टीत आहे आजच्या कार्यक्रमातनं हेच सगळं जाणून घ्यायचंय त्याच्यामुळे मंडळी विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे विषय काय आहे तो सांगते आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्यावर घरगुती उपचार अगदी साध्या साध्या छोट्या दैनंदिन आपल्या वापरातल्या गोष्टींमध्ये एवढे गुणधर्म आहेत एवढे गुणकारी गोष्टी दडलेल्या आहेत आणि एवढ्या मोठमोठ्या व्याधींवर ते उपचार करू शकतात हे लक्षात आल्यानंतर खरोखर तुम्हालाही आश्चर्य वाटेल त्यामुळे अशा इंटरेस्टिंग प्रश्नावर किंवा विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांचा परिचय करून देते ते आहेत श्री स्वागत तोडकर खास कोल्हापूरवरनं सर इथे आज कार्यक्रमात आलेले आहेत तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्र ते चालवतात बावीस पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना आणि एक सेवा म्हणून ते या सगळ्या गोष्टींकडे बघतात विविध व्याख्यानांच्या माध्यमातून ते माहिती देत असतात तेव्हा अशा इंटरेस्टिंग विषयावर तुमच्या मनातल्या असंख्य प्रश्नांसह तुम्ही आमच्या कार्यक्रमात जोडले जा त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत फोन नंबर बघा दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य हे आमचे नंबर आहेत शून्य दोन दोन हा एसीडी कोड आहे तेव्हा या नंबरच्या माध्यमातून प्रश्न विचारा आणि कार्यक्रमात सहभागी व्हा कार्यक्रमाला सुरुवात करते सर सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते म्हणजे मला जेव्हा विषय कळाला ना तेव्हा मलाच खूप उत्सुकता <laughs> वाढली होती की सर आता काय काय माहिती देणार आहेत कारण आता असं कुठेतरी वाटू लागलंय सर की हे जे काही निसर्गापासून का आपण दूर जात होतो अत्याधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण निसर्गाची का जी काही हेळसाण है केली याचे दुष्परिणाम आता आपल्याला जाणवू लागलेले आहेत आणि पुन्हा आपला ओढा तो नैसर्गिक गोष्टींकडे वाढतोय तुम्ही या क्षेत्रात काम करता काय अनुभव आहे आपला खूपच आहे कारण आता इतकं जवळपास मला वाटतं महाराष्ट्रात सगळीकडं जाऊन आलं लेक्चरसाठी व्याख्यानासाठी तर oh. oh. आता निसर्गासाठी खूप लोक म्हणजे पूर्वीप्रमाणे आता पूर्वी कसं होतं की मध्ये काहीतरी वारं एक आलं होतं hmm. या वाऱ्यामध्ये निसर्गाला आपण सगळे विसरून गेलो होतो hmm. आजीबाईसुद्धा मला वाटतंय की वृद्धाश्रममध्ये जाऊन राहायला लागली <laughs> त्यामुळे घरचे इलाज तर सगळे विसरूनच गेलो आपण तर ठीक आहे चला की आता परत खूप छान वाटतं खरं तर मला की परत लोक सगळी इकडं निसर्गाकडं आज लेक्चरसाठी इतकी गर्दी असते की म्हणजे सगळे रेकॉर्ड ब्रेक होतात म्हणजे बसायला सुद्धा जागा मिळत नाही लोकांना तर याच्या संदर्भात आता निसर्गाबद्दल तर लोकांनी खूपच म्हणजे खूपच अगदी मोठ्या प्रमाणात ओढा वाढलेला आहे परत बरोबर आणि आता लोकांना कसं आहे की लक्षात यायला लागलंय की आपण बाबा चला निसर्गाचा उपयोग केला तर साईड इफेक्ट काय नाहीत महत्वाचं म्हणजे नाहीतर एक बरं करायला जायचं आणि दुसरं तर व्हायचं ह्याच्यापेक्षा निसर्गाचा आपण जर उपयोग करून घेतला तर आपल्याला नक्कीच भले नाही फायदा झाला तर तो तोटा होणार नाही हे आज लोकांना कळालेलं आणि व्याधी आजार वेगवेगळे इतके वाढलेले आहेत की याच्यापासून दूर राहण्यासाठी मुळात सुरुवातीपासूनच निसर्गाला कसं जवळ करायचं याची पण जाणीव कुठेतरी निर्माण झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर सर आता खरं तर विषय खूप मोठा आहे तुमच्याकडे खूप रेमेडीज आहेत मला माहितीये पण मला सुरुवात करते मी श्वासापासून आपलं जगणंच ज्याच्यावर अवलंबून आज तो श्वास घेतोय जो आम्ही ती हवाच इतकी अशुद्ध झालेली आहे म्हणजे शहरी भागात तर आपण बघतो प्रदूषण आणि त्यांनी श्वासाशी निगडित असणारे अनेक व्याधी जडलेले आहेत आणि ते कॉमन वाटू लागलेले म्हणजे कफ होणं सर्दी घसा दुखणं वगैरे हे काय तर हा दैनंदिन जीवनाचा भाग झालेले आहेत याच्यावर काय सांगाल सर तुमच्याकडे खूप काही रेमेडीज आहेत त्या बाबतीत सांगण्यासारखं भरपूर आहे जर आपल्याला कुठल्याही प्रकारची एलर्जी असेल धुळीची एलर्जी असेल किंवा उन्हातून आलो सर्दी झाली किंवा टेम्परेचर येतं संध्याकाळचा थकवा येतो हे जर आपल्याला जर घालवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय की आपण आंघोळ करत असताना तोंडामध्ये पाणी धरून आंघोळ करणे आयुष्यातून सर्दी खोकला ताप एलर्जेटिक सर्दी असो किंवा अन्य कुठलीही प्रकारची सर्दी असू दे निघून जाऊ शकते हे तीन महिने केलं तर तुम्हाला फुल लाईफ ची म्हणजे त्याच्यातून बेनिफिट मिळू शकतं की आयुष्यात परत तुम्हाला कधी सर्दी खोकला किंवा ताप होऊ शकत नाही म्हणजे धुळे असेल तरी सुद्धा निघून जाते याला काही खर्च पण नाही खर्च नाही फक्त कसं आहे की करायला पाहिजे पूर्वीचे लोक बघा तोंडामध्ये पाणी धरून आंघोळ करायचे ठीक आहे चला आता कसं आहे की आपल्याला थोडं घुटमळ्यासारखं वाटलं सवय नसते घुटमळ्या हो। सारखं वाटलं तर थुंकून परत नवीन तुम्ही पाणी घेऊ no sure. शकता But... पण कोमट पाण्यानं आंघोळ करत असाल तर कोमट पाणी थंड पाण्यानं शक्यतो करून पुरुष मंडळींनी थंड पाण्यानी आंघोळ करावी आणि स्त्रियांनी अगदी कोमट पाण्याने म्हणजे कसं होईल की केस गळतीचा प्रॉब्लेम त्यातून निघून जाईल गरम पाणी जास्त कडक पाणी जर समजा आपण घेतलं तर त्याच्यातून काय होतं की केस गळतीचा प्रॉब्लेम फार वाढायला लागतो आणि आणखीन जर म्हंटल तर तुम्ही फक्त आणि फक्त तो तोंडात पाणी धरून जर आंघोळ केला तर पूर्ण सर्दी खोकला आणि ताप धुळीची अलर्जी होती आता पाण्याचा आंघोळीचा विषय काढलेलाच आहे पूर्वी बऱ्याच काय काय नैसर्गिक गोष्टी टाकून बरोबर आता ते पण फारच दूर झालंय म्हणजे कडुलिंबाचं झाड दिसत नाही तर पाला कुठून असं म्हणायची वेळ आलीये त्याच्याबद्दल माहिती घेते रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतात काय म्हणतात बघूयात हॅलो हा नमस्कार मॅडम नमस्कार हा नमस्कार स्वागत तोडकरजी खर तर तुमची सुरुवात इतकी बांधक झालेली आहे की तुम्ही ज्या पद्धतीने सांगता उत्स्फूर्तपणे असं ऐकत वाटतं पहिल्या शब्दापासून आणि जसं साईंनी उल्लेख केला की बावीस पुरस्कार विजेत्या व्यक्तींशी आज संवाद सात आम्हाला खूप छान वाटतंय तुमच्या नाग नावातच स्वागत आहे आणि मी वतीने तुमचं स्वागत करतो की खूप छान वाटते आणि सर माझा प्रश्न एकच आहे तो असा की आजच्या या धावत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला अधिक प्रकारे छान आयुष्य जागवं असं वाटतं म्हणजे आयुष्याचा जो दर्जा आहे जी दैनंदिन जीवनशैली आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक स्वस्थपूर्ण आयुष्य प्रत्येकाला हवंय आणि त्यासाठी प्रत्येकजण जगतोय पण कामाच्या दबाडिग्यामध्ये का काय होते की पैसा प्रसिद्धी आणि कामाचं समाधान मिळण्यासाठी माणूस खूप खूप जे आपल्या दिवसाचे टेबल आहे त्यामध्ये चकून जातो दमून जातो पैसा अधिक अधिक कमवतो हो पण दिवसभर राहत नाही आहार तो खात नाही तर मला असं सांगा तुम्ही प्रत्येकासाठी की अधिक आजार होऊ नयेत म्हणून सकाळपासून रात्रीपर्यंतची जी आहार आणि व्यायामाची जीवनशैली आहे निसर्गोपचार आहे कसा असावा की ज्यायोगी चांगलं स्वस्त पूर्ण आयुष्य मिळेल धन्यवाद नक्कीच रवींद्रजी एकूणच इन टोटल त्यांनी सार विचारलेला आहे की स्वस्त जीवन जगायचं आहे काय करू दे आम्ही सोपं आहे लवकर जेवायचं लवकर झोपायचं सकाळी लवकर उठायचं <laughs> सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर आज लोक हसणं विसरून गेलेत <laughs> न हसल्यामुळं बरेच आजार होतात हसायला पाहिजे अगदी पोटाचे विकार जरी म्हटलात किंवा आज पोट जे वाढत चाललंय त्याला कारण आहे की न हसणे <laughs> हा हसतच नाही तो जे काय तिथं साठवूनच ठेवायचं बाहेर काढायचंच नाही ना <laughs> मग बाहेर जर नाही काढलं तर मग पोटात भरत भरत जात आणि <laughs> टेन्शन बाहेर <laughs> काढत नाही हसल्यानंतर कसं आहे टेन्शन बाहेर निघून जातं <laughs> पोटही साफ होतं व्यवस्थित झोप नीट होते <laughs> महत्वाचं म्हणजे कसं आहे की आपण जर समजा हसत राहिलो तर टेन्शन फ्री होतं टेन्शन फ्री झालो तर आपल्याला झोप नीट होते आणि झोप नीट झाली तर मला नव्वद टक्के तरी आजार आपले निघून जाऊ शकतात उष्णता पित्त तरी अगदी जातच जातं कारण झोप नाही झाली तर उष्णता वगैरे वाढते तर आहार विहार थोडं फिरायला जाणं गरजेचं आहे आहाराच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कोणत्याही प्रकारचा आहार घ्यायला हरकत नाही फक्त शंका फक्त घ्यायची नाही त्या आहारामध्ये नंतर शंकेनच माणसं जास्त आजारी पडतात नकारात्मक विचार याच्यावरती येतात की समजा बटाट्याची भाजी खाल्ली तर माझं फॅट वाढेल Hmm. खातानाच शंका वाघानं जर शंका घेतली असती रोज बाबा मी नॉनव्हेज खातोय <laughs> मला मुळव्यात झालं तर मी काय करू उपाशीच मरणार ना तो <laughs> <laughs> म्हणून कसं आहे की आपलं हसणं गरजेचं आहे महत्वाचं hmm. दिवसभराचं तुमचं काम असतं संध्याकाळ आल्यानंतर बघितलं तर गिलावा केल्यासारखा चेहरा असतो बऱ्याच लोकांचा मग चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलवत नाही <laughs> तर हसायला पाहिजे घरी बायको वाट बघत बसायला पाहिजे अशा पद्धतीनं आपण हसायला पाहिजे हसत करत नाही तर संध्याकाळचं टेन्शन बायका मुलांच्यावरती राग काढणं मग आजार वाढत जातात त्यांचेही वाढतात स्वतःचेही वाढतात आणि आजाराच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते राग हुँ, राग हुँ। कमी करायला पाहिजे म्हणजे हसणं विसरत चाललेलं आहे राग वाढत चाललेला आहे चिंतांनी आपण ग्रस्त आहोत या ज्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये येत आहेत आणि त्याचाच परिपाक आहे आतापर्यंत सरांनी कुठलेही वस्तू किंवा एखादी ह्याचा इलाज नाही सांगितलेला आहे तर आपल्या एकूण झालेला बदल त्याच्यातच बदल हो बरोबर आहे नंतर काय आता हसण्यावरती पण जीएसटी असल्यासारखं लोक हसत नाहीत मला कळतच नाही की काय हसत नाही हसायला पाहिजे हसलं तरच आरोग्य आयुष्य सुंदर आहे अजून सुंदर बनवू शकतो हसण्यातून नक्कीच आपल्याला भारत वावळ डोंबिवलीवर हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार भारत वावळ बोलतो मॅडम मी डोंबिवलीत राहत सर माझ्या ज्या फ्लॅटच्या आजूला बाजूला आणि टेरेसवर भरपूर जागा उपलब्ध आहे परंतु त्या ठिकाणी मी शोभेची झाडं आणि फुलांची झाडं लावलेली आहेत पण अशा विषयावर जर मी औषधी झाडं लावली तर त्याचा निश्चितपणे आपला पर्यावरण किंवा शुद्ध हवा मिळेल आणि कौटुंबिक कारणास्तव आपल्याला योगदान पण औषधी शकेल तर मी कुठल्या प्रकारची अशी औषधी वनस्पती लावावी कुटुंबाला त्यावर आपण टाकावा धन्यवाद नक्कीच भारतजी प्रश्न आहे आणि त्या योगाने मी आठवण करून देते सर मगाशी तुम्ही झाडांच्या बाबतीत आणि आपल्या देशाच्या बाबतीत खूप छान मुद्दा सांगितला तोही त्या योगाने भारतजींच्या प्रश्नाने ठीक आहे चला की कसं आहे की आपल्या इथं भरपूर सांगायचं म्हटलं तर वनस्पती झाड भरपूर आहेत म्हणजे आपल्याला औषधी उपयोगी जे आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोग आता पूर्वीचे लोक बघा तुळस करायचे तुळशीचा कट्टा करायची तुळस लावायची दारामध्ये हो, संजीवनी शोधायला जायची गरज नाही तुळस म्हणजे जवळपास संजीवनी असल्यासारखं आहे तुळशीचं त्यांनी झाड लावावं तुळशीच्या झाडातून नेहमी ऑक्सिजन राहतो चोवीस तास ऑक्सिजन देणारं झाड आहे तुळशीचं तर तुळशीचा ही उपयोग भरपूर आहे आपल्याला समजा साठी हार्ट साठी सुद्धा आपण तुळशीचा उपयोग करू शकतो त्याच्याबद्दल पण आपण म्हणजे बोलू बूल शकतो की हा सर तुम्ही मगाशी बोललात की आपल्या भारतामध्ये औषधी गुणधर्म असणारे झाडांची संख्या जगाच्या पातळीवर जास्त आहे सगळ्यात जास्त आहे आपल्या इकडे म्हणजे तसा विचार केला तर आपल्याला भारताला खरोखर भाग्यवान म्हणावं लागेल की आपल्या इथं निसर्गाने एवढं आपल्याला प्रसन्न झालेलं आणि निसर्गाने एवढी देणगी दिलेली आहे की ही आमाप आहे असंख्य आहे ही मोजू शकत नाही आपण आणि ही जर आपण बघायला गेलं तर तसं प्रत्येक झाड औषध आहे प्रत्येक झाड म्हणजे चुकूनच एखादं झाड कुठेतरी आपल्या इकडे तीन टक्के झाडं फक्त विषारी असू शकतात बाकी सगळ्या ते औषधी म्हणतात गुणकार्य सर तुळशीचं झाड जर बघायला गेलं तर तुळशीच्या पानांचं आपल्या इकडे सगळं चुकीच करतात मला माप करा पण कसं आहे की चुकीचं फार होतं मेल्यानंतर माणसाच्या तोंडामध्ये तुळशीचं पान ठेवतात तेच जर जिवंत असताना जर ठेवलं तर तो मारणार नाही हेही मी सांगेन कारण तुळशीचा रस जर समजा सलग पंधरा दिवस रोज एक चमचा जर पिला तर किमान किमान वर्षभरात कुठल्याही प्रकारचं तुम्हाला म्हणजे रक्तदोष होऊ शकत नाही बरं किंवा नेहमी ऑक्सिजनची लेवल एनर्जी लॉस होते ना दिवसभर कामातून संध्याकाळची जी एनर्जी लॉस होते तर जर तुळशीच्या पानांचा रस जर सलग पंधरा दिवस तुम्ही पिलात एक एक चमचा सकाळी अनाशी अनाशीपोटी तर मला वाटते की किमान किमान वर्षभर तुम्ही एनर्जी लॉस तुमची कधी होऊ शकत नाही एनर्जेटिक राहून तुम्ही काम कराल नेहमी हसत खेळत खरं वाटतं मोठमोठ्या ज्या व्याधी आहेत म्हणजे शुगर असेल बीपी कॅन्सर यासारख्या भयंकर आजारांवर देखील घरगुती आपण काय उपचार करू शकतो ते मी सरांकडनं घेणारच आहे पण आपण मुळातच निरोगी राहावं आपल्याला कुठल्या व्याधी जडूच नाही यासाठी सुरुवातीला सर आपल्याला माहिती देत सर मला पुढे जाऊन विचारायचं आहे की केस इथून जर आपण सुरुवात केली तर हल्ली आपण बघतोय केसांच्या असंख्य आमच्या घरामध्ये रोजच्या आहारामध्ये काय असं आहे जे या तक्रारी दूर ठेवू शकत रोजच्या आहारामध्ये म्हटलं तर कोणत्याही प्रकारची भाजी असेल तर मिठाच्या पाण्याने धुतल्याशिवाय खाऊ नाही बर उष्णता वाढते पित्त वाढतं जर नाही आपण कसं आहे की औषध फवारणी केलेली भाजी असते आजची का त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही पण ते आपण काढून टाकू शकतो औषध फवारणी केलेली असते केमिकल असतं तर हे केमिकल पाण्यात मिक्स करून शेतकरी काय करतात फवारणी करतात आणि त्याच्यातून थोडं केमिकल राहतं जो बाजा, बाजार बाजारमध्ये विकणारा माणूस आहे तर तोही काय कोणत्या प्रकारचं पाणी त्याच्यावरती टाकेल काय आपण सांगू शकत नाही जर बड़ु। हे जर आपल्याला बघायला गेलं तर मिठाच्या पाण्यात मीठ हे थोडं जंतुनाशक असतं तर मिठाच्या पाण्यानं भाजी जर धुतला तर त्याच्यावरून हिरवट रंगाचा एक छोटासा थर निघून जाताना तुम्हाला दिसायला लागेल तर कोमट पाणी असेल समजा एक एक तांब्यावर कोमट पाणी घेतला तर एक चमचा मीठ घातला एक दोन चमचे आणि त्याच्यात जर समजा तुम्ही जर भाजी धुतला तर हिरवट रंगाचा एक थर निघून जातो हे म्हणजे पूर्ण केमिकल असतं त्या भाजीतलं हे जर निघून गेलं तर उष्णता आणि पित्त ऑटोमॅटिक कमी येते उष्णता कमी आली की केस गळती कमी आली बरं उष्णतेमुळे जास्त करून केस गळती होती म्हणून तर गरम पाणी डोक्यावरती घ्यायचं नाही म्हणून सांगितलं ना, ना। हो, हो। तर कारण ते नक्कीच अशीच आपण माहिती सरांकडून घेऊयात अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या घरातले पदार्थ आहेत त्याच्याबद्दल सर काय सांगतायत ते ऐकूयात सर केस गळतीवर सांगितलं केसात कोंडा होणे अकाली केस पांढरे होणे याबद्दल काय सांगत केस गळतीसाठी आपण एक घरच्या घरी तेल तयार करू शकतो केस गळती असो अकाली केस पांढरे होत असो किंवा केसांमध्ये कोंडा असो घरच्या घरी तेल तयार करू शकतो पाव किलो साधं खोबरेल हो तेल घ्यायचं लूज मध्ये मिळतं अगदी ते त्याच्यात तुळस पाणी दोन जास्वंद पाणी दोन आवळा पावडर एक चमचा ब्राह्मी पावडर एक चमचा घालायची आणि मधमाशाच्या पोळ्याचं मेन आता इथं बघा गैरसमज असतात मधमाशाचं ते मध लागल्यानंतर केस पांढरे वगैरे होतात म्हणतात पण इथं आपल्याला बरोबर तेच काम करतं मधमाशेच्या पोळ्यातून अकाली पांढरे होणारे केस हे दोन महिन्यामध्ये काळे होतात एकदा पुन्हा रिपीट कराल कुठल्या कुठल्या गोष्टी तुळस पाणी दोन जास्वंद पाणी दोन आवळा पावडर एक चमचा ब्राह्मी पावडर एक चमचा आणि मधमाशेच्या पोळ्याचं मेन हे एकत्र करून मनदाचे वरती उकळायला ठेवायचं जस जशी उकळी फुटेल तस तसं सुरुवातीला ह्याला ऑरेंज कलर येईल म्हणजे केशरी कलरचं तयार होईल नंतर नंतर हे हिरव्या रंगाचं होईल हिरव्या रंगाचं झालं की ते बंद करायचं बंद केलात की वस्त्रगाळ करून घ्यायचं रोज रात्री झोपताना केसांच्या मुळांना मॉलिश करायचं पाच रात्रीमध्ये गळती बंद अरे आणि दोन महिने जर वापरला तर अकाली पांढरे केस होणे हे पूर्ण तुमच्या मधून निघून जाऊ शकतो कोंडा होणे सगळ्यासाठी कोंडा असतील किंवा आता खेडेगाव मध्ये सुद्धा बघा की ओवा लिकांचं पण प्रमाण असतं तर शंभर ग्राम कडुलिंबाची पानं पाच लिटर पाण्यामध्ये साधारण म्हणजे तीन मुठी पानं तीन मुठी मध्ये जितकी पानं असतात पाच लिटर पाण्यामध्ये घालून शिजवायची आणि डोकं धुवायचं आठ दिवस सलग करायचं बरं हा तर आठ दिवसामध्ये कोंडाही निघून जाईल आणि परत लाईफ मध्ये कधी होऊ शकत नाही हे त्याचं बेनिफिट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणला तर तुमची गळती थांबेल बरं बरं नक्कीच अंजली चव्हाण वाशिम वरन आपल्याला प्रश्न विचारतायत विचारा अंजली हॅलो हॅलो मॅडम हां बोला नमस्कार नमस्कार मला घरगुती उपाय हवा होता मोगळून वाढण्यासाठी वजन वाढवण्यासाठी बरं हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन साठी बर नक्कीच काय सांगाल सर हिमोग्लोबिन साठी तुम्ही एक, एक आ, मला वाटतंय पिंक कलर मधलं वांग असतं काळं पांढरं वांग म्हणतो आपण त्याला तर ते वांग घ्यायचं भाजून घ्यायचं आपण भरीत करण्यासाठी जसं भाजतो तसं आणि त्याच्यात एक दोन चमचे साखर घालायची बरं हे एकत्र मिक्स करायचं आणि खायचं नाश्त्याच्या वेळेस आणि पंधरा दिवसानंतर जाऊन हिमोग्लोबिन टेस्ट केला तर तुम्हाला कळेल रिझल्ट कळेल पंधरा दिवसामध्ये कशा पद्धतीने मिक्स करायचं आणि म्हटलं तर तुम्ही गाजराचा रस याच्यात फार उपयोगी पडतो गाजर रस जर समजा सलग पंधरा दिवस तुम्ही एक ग्लासभर जर पिलात रोज एक ग्लास प्यायचा मग ते दिवसभरात कधीही पिऊ शकता नाश्त्यानंतर जेवणानंतर कधी पण दिवसभरात एक ग्लासभर जर तुम्ही रस पिलात तर आयुष्यात कॅन्सर कधी होऊ शकत नाही बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण तुम्ही सोळाव्या दिवशी जाऊन चेक करायचं तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळते नक्कीच कॅन्सर विषय डिटेल घेते सर पण आता आपण केसांकडनं जर डोळ्यांकडे वळलो तर डोळ्यांना चष्मा लागणं लहान लहान मुलांच्या बाबतीत डोळ्यांच्या विकारांवर आम्ही काय करू शकतो करू शकता की कारण कसं आहे की आज बघायला गेलं तर पूर्वी चाळीशी नंतर चष्मा लागायचा म्हणून त्याला चाळीशी म्हटलं जायचं आज जन्माला येतानाच बाळ चाळीस वर्षाचं होऊन येतं की काय मला माहीत नाही पण कसं आहे चाळशी जर घालवायची असेल चष्मा घालवायचा असेल आपल्याला हो। तर विड्याचं पान खाऊचं पान आपण म्हणतो त्याला मिठाच्या पाण्याने धुवायचं आणि त्याचा देठ तोडून टाकायचा आणि हातावरती चुरडायचं कशात बाकीचं कशात नको खलबत्ता वगैरे असं काय वापरायला नको हातावरती चुरडायचं आणि नाकाच्या बाजूला बरोबर इथं डोळ्यांमध्ये एक एक थेंब त्याचा रस सोडायचा फक्त पानाचा पानांचा ज्यांना जास्त त्रास आहे त्याने आठवड्यातून दोन वेळा करायचं आणि ज्यांना त्रास कमी आहे किंवा नंबर कमी आहेत तर त्यांनी आठवड्यातून एकदा करायचं एकाच वेळेत बऱ्याच लोकांचा चष्मा निघून जातो एकाच वेळेत आणि बरेच आहेत आणि ह्याला म्हणजे एज लिमिट नाही अगदी जास्त एज असेल तरी सुद्धा वयस्कर लोक सुद्धा हे करू शकतात बरं बरं आता हे जे काही उपचार सांगतात एकतर वही कागद पेन असं घेऊन बसलात तर पटपट तुम्हाला लिहून घेता येतील आणि जर कुठले गंभीर आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने पण तुम्ही त्याच्यावर उपचार करू शकता असं इथे सर आपल्याला आवर्जून सांगतायत सर सांधेदुखी हा जो भाग असतो ना हा हल्ली वृद्धांचा राहिलेला नाहीये हा तरुणांना मुलांना सगळ्यांना होतोय काय सांगता येईल याविषयी सांधेदुखीसाठी आपण घरच्या घरी काय करू शकतो घरच्या घरी म्हणजे पेक्षा आहार सुधारायला पाहिजे विहार सुधारायला पाहिजे लोक फिरायला जात नाहीत बरेच म्हणजे प्रॉब्लेम येतात आता मुलं सुद्धा आता फिरायला आम्ही काय म्हणजे आमचं वय झालं का वगैरे असं बरेच प्रश्न येतात फिरायला जाण्यासाठी हो, हो, हो. पण फिरायला जाणं खूप गरजेचं आहे खाणं पिणं सुधारणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज डायटच्या नावाखाली बरेच लोक उपाशी मारायला लागलेले हु. मला तर असं म्हणायचं की उपाशी राहून मारण्यापेक्षा खाऊन पिऊन मरा खाणं पिणं गरजेचं आहे खूप खाल्लं पाहिजे म्हणजे आहार व्यवस्थित असायला पाहिजे पण आज डायट म्हणजे कसं झालंय कमी जेवणे किंवा रात्री उपाशी झोपणे याला डायट म्हणतात मला असं सांगायचं की जितकं तुम्ही सकाळी नाश्ता असेल तो थोडासा हेवी असावा दुपारचं जेवण त्याच्यापेक्षा कमी असावं आणि रात्रीचं जेवण हे अगदी हाफ असावं आणि लवकर जेवायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं जर जेवण खाणं सुधारलं तर संधी वाताचा किंवा आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकत नाही आणि आज एन एनर्जेटिक फूड राहिलेलं नाही ना। आज आपण बाहेरच जास्त खातो पितो बाहेरचं खाणं पिणं कमी करायला पाहिजे ज्यांना जास्त बाहेरचं खाणं आहे तर ते लोक मात्र शंभर टक्के त्यांना त्रास होतो जर पांढरे तीळ जर आपण रोज एक चमचा चावून खाल्ले तर आपल्याला म्हणजे गुडघेदुखीचा कंबरदुखीचा त्रास निघून जाऊ शकतो दुसरी गोष्ट मणक्यामध्ये गॅप आहे चकती सरकलेली आहे डिस्क तर असं जर आपल्याला काय असेल तर काळी खारीक पावडर करायची दोन प्रकारची खारीक असते हो, एक असते ती काळी असते आणि एक असते ती थोडी तांबू सांगायचं लालसर असते तर काळी खारीक आणायची त्याची पावडर करायची दोन चमचे पावडर एक वाटी दुधात शिजवून घ्यायची कोमट झाल्यानंतर त्याच्यात एक चमचा तूप घालायचं आणि हे नाश्ता करायचा याचा नाश्ता हाच दुसरं हाच नाश्ता असायला पाहिजे दुसरं काय खायचं नाही हे जर खालात मी पंधरा दिवसांनी जाऊन चेक केलं तर चाळीस ते पन्नास टक्के तुमच्या मणक्यातला गॅप भरून आलेला असतो अरे म्हणजे इतकं सोपं बाबळीचा डिंक आहे त्याच्यासाठी किंवा आता जर वयस्कर लोकांच्यासाठी सांगायचं म्हटलं तर डांगर भाकरी पूर्वीचे लोक बघा डांगर भाकरी खायचे डांगर म्हणजे काय हेच माहीत नाही भाकरी दूर झाली दूर झाली <laughs> तर, okay. तर डांगर जर आपण घेतलात काळ्या उडदापासून हे करतात तर डांगर भाकरी जर आपण खाल्ली तर आपल्याला गुडगेदुखीचा त्रास किंवा पाय बेंड होतात गुडघ्यातून तर हे होऊ शकत नाहीत पूर्वीचे लोक खायचे म्हणून गुडघेदुखीचा दुखीचा त्रास नसायचा आजच्या तरुण आणि तर डांगर भाकरी खाणं खूप गरजेचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे सांधे दुखणार नाही आज मुलांना भाकरी आवडत नाही गहू पोळी हा सोडला तर आपल्या अन्न घटकामध्ये बाकीच्या पदार्थांना काही फारसं स्थानच राहिलेलं नाही असं आपण बरोबर सर खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या पण दातांचं आरोग्य नीट राहावं म्हणून किंवा दाढ दुखी होते दातांचं आरोग्य खराब होतं या सगळ्या गोष्टींसाठी आमच्या आहारामध्ये काय आम्ही वापरायला सुरुवात केली पाहिजे आहार मी सांगितल्याप्रमाणे आहारापेक्षा ना तुम्ही त्याच्यावरती इलाज करू शकता आता समजा की दात दुखतायत हो। तर दात पूर्ण दुखत असतील तर हे थे थे थोड़ी तर हे उष्णतेचे थोडे प्रॉब्लेम असतात तरी सुद्धा ते आपण एका मिनिटात बंद करू शकतो दात दुखणे एकाच मिनिटात दहा बारा पेरूची पानं एक तांब्याभर पाण्यामध्ये टाकायची त्याच्यात चार ते पाच लवंग घालायची एक चमचा मीठ घालायचं त्याच्यात हे कडक उकळवायचं आणि कोमट झालं की गाळून घ्यायचं आणि त्याच्यात दोनच फेरे तुरटीचे फिरवायचे आणि चूळ भरायची तांब्यावर पाणी संपलं की एका मिनिटाच्या तुमचे दात दुखायचे रेमेडी रिपीट करायला दुसरं सांगतो याच्यापेक्षा अजून सोपं म्हणतात आपल्याकडं मुळा मिळतो पांढरा मुळा मार्केटला तो किसायचा त्याचा रस करायचा रस एक बाउल भरून घ्यायचा दोन चिमट मीठ घालायचं त्याच्यात आणि चूळ भरायची बस दात दुखायचे थांबतात आणि त्याच्यापेक्षा अजून जरी म्हटलं तर एक मोर आवळा घ्यायचा दातांच्या बद्दल मी भरपूर सांगू शकतो कारण दात मजबूत तर शरीर मजबूत खाता पिता आलं पाहिजे हो, हो। तर कसं असते की ह्याच्यावरती मोरावळा घ्यायचा मोठा त्याचे तुकडे करायचे एक तांब्यावर पाण्यामध्ये टाकायचे हो। उकळवायचं हे कडक उकळवायचं गाळून घ्यायचं गरम असताना त्यानं खळखळ खळखळ करून चूळ भरायची लगेच गार पाण्या चूळ भरायची हिरड्या वगैरे फुगणे लहान मुलांच्या वगैरे होतात बघा हो, हो, पस वगैरे होतो एका मिनिटात पस वगैरे निघून जाते सगळं ते मुळ्यातून थांबतं मुळ्याचा तुकडा जर समजा जी दाढ किडलेली आहे तर त्याच्यात तुम्ही मुळ्याचा तुकडा घालून जर चावायला सुरु केला त्यातली मात्र थुंकी किंवा लाळ गिळायची नाही ते असं काढून टाकायची आणि त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने तुम्ही चोळ भरायचे ते मुळ्यातून सगळे सात दिवस करायचं आहे म्हणजे दाड किडलेली असेल तर ती ठीक होते तीनच दिवसात ठीक होते सात दिवस केला तर परत लाईफ मध्ये आपल्याला फारसा प्रॉब्लेम मिळतो विनायक जाधव कोल्हापूर वरनं प्रश्न विचारतायत बोला विनायक जी हॅलो हॅलो हा बोला प्रश्न विचारा हा नमस्कार मॅडम नमस्कार सर नमस्कार सर मी कोल्हापूरातून बोलते विनायक जाधव बोला आपला सलग प्रश्न विचारा हां सर माझा प्रश्न असा होता की मला मूत खड्याचा त्रास आहे आणि चेकअप केल्या पद्धतीने मला सतरा एम एम चा खडा आहे असं सांगितलं डॉक्टरांनी याच्यावर काय करतो नक्कीच विनायकजींच्या okay. या प्रश्नाला आपण उत्तर देऊयात मंडळी मुत खड्यासाठी आपण पंधरा दिवसामध्ये बावीस एम एम पर्यंतचे खडे किडनीतून काढून टाकू शकतो किडनी मध्ये असतील तरी सुद्धा तर दगडी पाला त्याला हाराचा पाला वगैरे कुटकुटीचा पाला वगैरे म्हणतात तर दगडी पाल्याचा रस सकाळी दोन चमचे आणि संध्याकाळी दोन चमचे प्यायचा आहे त्यांचा खडा पंधरा दिवसाच्यात निघून जाईल म्हणजे प्रत्येकाला गोष्टीचा अनुभव येऊ शकतो अगदी सोपा अगदी सोपा इलाज आहे त्याचा फक्त रस त्याच्यात काही मिक्स काही मिक्स करायचं नाही फक्त पानं मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची बरोबर सर मुतकड्यासारखाच मुळव्याध हा पण एक अनेक जणांना भेडसावणार बरोबर आहे तर त्याच्याबद्दल काही आहे उपाय मूळ सुद्धा आपण लगेच क्लिअर करू शकतो मूळ व्याध म्हणजे आता रक्त वगैरे पडणं असेल किंवा काय असेल तर एका दिवसामध्ये आपलं रक्त पडणं बंद होतं लिंबू घ्यायचं त्याच्यावर सैनव मीठ भरबुरायचं आयुर्वेदिक दुकानात वगैरे मिळतं सैनव मीठ तर ते बरेच लोक काळे मीठ वापरतात किंवा पादे वापरतात तर ते गैरसमज नसावेत त्याच्याबद्दल सा सैदव मीठ म्हणून मिळतं ते जर समजा लिंबूवरती टाकायचं लोणचं खाल्यासारखं चोपून खायचं परत टाकायचं परत चार ते पाच वेळा त्याच्यावरती मीठ पडलं पाहिजे असं अशा पद्धतीने जर आपण हे घेतलं तर एका दिवसात रक्त पडायचं थांबतं हे जर समजा दहा दिवस केला सकाळ संध्याकाळ तर किमान किमान वर्षभर वर परत आपल्याला मुळव्या दिसत राहतो दिवसभरात ना चार ते पाच वेळा नाही एकदाच सकाळी एकदाच सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दोन वेळा जर केला आपण सकाळी संध्याकाळी तर दहा दिवसांमध्ये हे क्लिअर होऊन जाते सर अरे वा सर आता खरं तर विषय खूप आहे पण सखीच्या मंचावर आपण हा विषय घेतलेला आहे तर महिलांचे जे प्रश्न आहेत सर म्हणजे उदाहरणार्थ अगदी लहान मुलींपासून घेतल्या वयात येणाऱ्या मुली असतील तर त्या काही काळामध्ये त्यांना होणारा त्रास असेल तर या बाबतीमध्ये काही घरगुती उपचार आहेत सांगू शकतो भरपूर सांगू शकतो आता लहानपणी जर म्हणायला सांगायचं म्हटलं तर लहान मुलांना सर्दीचा त्रास होतो लहान म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो सर्दीचा त्रास तर सर्दीचा त्रास आपल्याला घालवायचा असेल छाती वगैरे भरली असेल तर वारंवार जातो आपण त्यांना वाफ वगैरे हो देतो तर याच्यापेक्षा तुम्ही अर्धा चमचा मोहरी ठेचून त्याच्यात दोन थेंब मध घालायचं आणि बाळाला वास द्यायचा दहा मिनिटात सगळा तुमचा आजार निघून जातो कप निघून जातो पूर्वी बघा लसनाची कुडी वगैरे बांधलेली असायची तर लसूण गायब झालं एकंड गायब झालं हे लावू शकतो आपण लहान मुलांना आणि हे होऊच नाही हो याच्यासाठी आपण एक चांदीची वाटी आणि चांदीचा चमचा याच्यातून जर त्या लहान बाळाला दूध पाजायला सुरुवात केली तर छातीच भरू शकत नाही म्हणजे हे आपल्याला साधे इलाज करू शकतो सर्दी खोकला मुलांना केलं तर जास्त बेनिफिट होत याच्यात आता त्याच पद्धतीने थोड्या मोठ्या झाल्यानंतर मुली वयात यायला लागतात वयात आल्यानंतर सुद्धा म्हणजे हल्लीच्या मुली ऐकत नाहीत हा एक फार मोठा आईच म्हणते की आमची मुलगी ऐकतच नाही मुली हल्लीच्या ऐकतच नाहीत तर कसं आहे की संस्कारांपासून आपण थोडं लांब चाललोय आता मुलींच्या पायामध्ये पैंजनच नसते हा चांदीचं पैंजन असेल अक्युप्रेशर पॉईंट तिथले दबले जातात आणि हार्मोन्स ती काय मुलींची चूक नसते ऍक्च्युली कसं हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना काही पेश आपल्या ना केमिकल्स असतात ते इनबॅलेन्स झालेले असतात मेंदूमध्ये असो किंवा कुठे असो तर हे अॅक्प्रेशर पॉईंट आपले पूर्ण घोट्याच्या आजूबाजूला असतात तिथं जर पैंजन असेल आणि ते चांदीच पाहिजे सोन्याचं घालून काय उपयोगाचं नाही चांदीचं जर असेल तर त्याच्यातून ते अॅक्युप्रेशर पॉईंट दबले जातात आणि त्याच्यातून आपल्याला ते हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना सगळ्या गोष्टी पूर्वी बघा पैंझन म्हणजे बंधन समजलं जायचं पायात बंधन एक प्रकारचं घालतो असं समज जायचं म्हणजे हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना जे म्हणजे वेगळे वेगळे विचार वैज्ञानिक कारण आहे त्या त्या पॉईंटला ते प्रेशर मिळायचं म्हणून काही गोष्टी शरीरामध्ये चांगल्या असायच्या आता बांगड्यांचं प्रमाण कमी झालं आणि शिजरचं प्रमाण वाढायला लागलं <laughs> बांगड्या घालत नाहीत काचेच्या बांगड्या असणं खूप गरजेचं आहे भरून आणि ते पण थोड्या फिट पाहिजेत हल्ली कसं आहे की काढता येणारे आणि घालता येणारे बांगड्या वापरतात कार्यक्रमासाठी घालायचं कार्यक्रम झाला की काढून ठेवायचं तर हे जर समजा असं केलं तर शिजरचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं काचेच्याच हवेत काचेतून कारण काचे काचे अॅक्प्रेशर पॉईंट गर्भाशयाचे सगळे इकडं असतात आज फायबरच्या गाठी होतात गर्भाशयामध्ये किंवा विनाकारण समजा Uh, म्हणजे विना oh. हे विनाकारणच आहे सगळं आपण हे जसं बांगडी जशी बंद केली त्यामुळे ते प्रॉब्लेम आला आले तर गर्भाशयाचं आज बऱ्याच लोकांना आपत्तीप्राप्ती होत नाही hmm. मुलांच्यासाठी येतात मुलं नाहीत काय नाहीत hmm. मुलगा असो मुलगी असो काहीतरी होऊ दे म्हणून सांगतात oh. तर बांगडी वापरायला मी पहिली सांगतो त्यांना oh. कारण गर्भाशयाची आकुभाती सगळे असतात स्त्रियांच्या आणि hmm. त्याच्यामुळं आपल्याला तिथं की गर्भाशय नीट फलतं फुलतं आणि त्याच्यातून गर्भाशयातून कुठल्याही प्रकारचे आजार होऊ शकत नाहीत किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचं औषध न घेता आपण गर्भाशयामध्ये चांगल्या प्रकारची इम्प्रुव्हमेंट दागिन्यांचा विचार केला तर जोडवं पण आता झालेला आहे की जोडवं जितकं जोडवं जाड असेल तितकी कंबर बारीक बरोबर कारण कसं आहे की आज शिजर नंतर ते वात राहायला म्हणतात खूप पोट मोठा तर हे सुद्धा आपण घालवू शकतो तिळाचं तेल घ्यायचं मोठा चमचा भरून त्याच्यात दोन चिमट सैंदव मीठ घालायचं मीठ विरगळलं की ते प्यायचं आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचं हे आपण मला वाटतं रात्री झोपायच्या अगोदर एक अर्धा तास करायचं आहे बस तीन हा तीन महिने करायचं तीन महिन्यामध्ये करा आपल्याला भले तुम्ही व्यायाम न करता पण रात्रीचं जेवण लवकर घ्यावं लागेल तुम्हाला हे जर केलं तुम्ही तर तीन महिन्यामध्ये आपल्याला की कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करता पोट ऑटोमॅटिक कमी आलेला दिसेल बरं हा जो असतो तो निघून जायला सुरुवात होते या गोष्टी आहेत पूर्वी नाक टोचणे कान टोचणे या गोष्टींना पण खूप महत्व फॅशन साठी होत असलं तरी देखील त्याला काही सायंटिफिक रिजन आहे भरपूर प्रत्येक गोष्टीत आता कसं आहे की नाक टोचणे याच्यावरून सुद्धा ना की ज्यांचं नाक टोचलं जातं अशा लोकांना शक्यतो करून वैचारिक पातळी खूप चांगली राहते बरं म्हणजे एक मर्यादा पूर्वी नाक टोचणी म्हणजे ती पण मर्यादा समजली जायची तर ह्याच्यातून कानातून सुद्धा आपल्याला कानातून म्हटलं तर जास्तीत जास्त करून मानेचे त्रास कुठले व्हायचे नाहीत म्हणजे आता बघा की स्पॉन्डिलिसिस असेल किंवा कंबरदुखीचा त्रास आहे मणक्याचे काही विकार असतील तर हे कानामुळे कान जर कान टोचत असतील तर हे पूर्वीच्या बायकांना कान टोचायचे दिवसभर शेतात काम करून सुद्धा त्यांना कधी त्रास व्हायचा नाही कारण कान टोचलेले असायचे तर हे बऱ्याच गोष्टी पण स्त्रियांच्या दृष्टीकोनातून डिलेव्हरी ते ज्यांना त्रास सुरू होऊन जातात तर मग आता जे काय आहे ते आता सिझरीनचं प्रमाण वाढलंय जसं तुम्ही मगाशी सांगितलं त्याची कारण मी म्हणजे पण डिलेव्हरी नंतरही सिझरीन असल्यामुळे शेकशेगडी तेलानी मसाज किंवा खाद्यपदार्थांमध्ये पण बऱ्याच गोष्टी बंद झालेल्या आहेत तर त्याच्यात हो तर डिंक खाणं खूप गरजेचं आहे डिंक लाडू पूर्वी बघा डिंक लाडू द्यायचे हो, हो। तर ते शिगडी घ्यावी लागेल बाळाला गुट्टी वगैरे घालावी लागेल तर धष्टपुष्ट बाळ होऊ शकतं आज कसं आहे की प्रत्येकाला आज ते बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे जुनं ते सोनं तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळं आहे की शेक शिगडी वगैरे ह्या गोष्टी व्हाव्याच लागतात करायलाच पाहिजेत त्याशिवाय पण ते पूर्वी पोट बांधलेलं असायचं बघा बाळंतीन बाईचं पोट बांधलेलं असायचं त्यामुळे वाता वगैरे वात जो प्रकार आहे तर तो राहायचा नाही हल्ली म्हणजे ते बांधू नका वगैरे हे प्रकार होतात त्याच्यामुळे थोडेसे ते प्रॉब्लेम आहेत बाकीचं असं काहीच नाही सर थायरॉइड हा देखील स्त्रियां स्त्री काय पुरुष काय हल्ली सगळ्यांना भेडसावतो आहे तर ह्याच्याबद्दल काही घरगुती आपल्या आहारामध्ये बदल घडून आणला तर कंट्रोल होऊ शकतो होऊ शकतो ना सगळ्याच कारण आहे ते मुळ आहे ते उष्णता उष्णता कमी आली की थायरॉइड वगैरे आपल्याला होऊ शकत नाही उष्णता मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी लवकर झोपणे हे हाच पर्याय आहे आणि अजून जर म्हटलं झाला असेल थायरॉइड वगैरे तर थायरॉइड घालवण्यासाठी आपण नारळाचं मूळ नारळाचं मूळ घ्यायचं साधारण आपल्या एक दोन इंचाची दोन ते ती तीन मुळं घ्यायची आणि ती एक वाटीवर पाण्यात रात्रभर भिजत ठेवायची नारळाचं मूळ नारळाचं मूळ तर ते वाटीवर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचं सकाळी उठल्यानंतर हे पाणी मुळांसहित ते कडक उकळवायचं अच्छा कोमट झालं की गाळून घ्यायचं हे पाणी गडगड गडगड करून असं पिऊन उडवायचं साधारणतः का अगदी उकळी फुटली बंद करू शकता आपण त्याच्यात तो रात्रभर अर्क उतरलेलाच असतो हे जर समजा गडगड करून जर पिलात तुम्ही तर एक महिन्यामध्ये थायरॉइड ठीक होतो नक्कीच अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत माहिती असणं फार गरजेचं आहे सर आ, शुगर डायबिटीज आपल्या देशामध्ये आमच्या संख्या जी आहे प्रमाण जे आहे ते इतकं चिंताजनक वाढत चाललेलं आहे है। कुठला असा खाद्य घटक आहे सर जो आमच्या खाण्यातनं आमच्या दैनंदिन ह्याच्यातनं निघून गेलेला आहे ज्याच्यामुळे हे सगळं भेडसावत आहे गुळ गुळ हा गुळ निघून गेले असं कारण कसं आहे की पूर्वी बघा जेवल्यानंतर किंवा उन्हाताणातून आलो त्याच्यानंतर आपल्याला अगोदर गुळाचा खडा द्यायचा नंतर पाणी हो। द्यायचे आज आपण बाहेरून उन्हातून आलो की डायरेक्ट मधली बोटल घेतो पाणी पितो इतकं थंड जास्त करून जास्तीत जास्त थंड काही खायचं नाही किंवा थंड काही प्यायचं नाही किंवा जास्ती एकदम गरम हो। ते पण काय गरम गरम काय असेल कारण बरेचदा बघा की एकदम गरम गरम वाडा असेल बटाटे वाडा असेल भाजायला लागला तर लोक आत घेतात पण बाहेर टाकत नाही तर त्याच्यामुळे आतून फार प्रॉब्लेम येतात शुगरला सगळ्यात महत्वाचं मोठं कारण आहे ते आपलं आजचं राहणीमान पूर्ण बिघडलेला आहे गुळ निघून आहे गुळ जर आपण समजा रात्री रोज रात्री जेवल्यानंतर गोळाचा कडा वीस मिनिटं काही खायचं नाही जेवणानंतर वीस मिनिटं खायचं किंवा प्यायचं नाही वीस मिनिटानंतर तुम्ही गोळाचा कडा खाऊन त्याच्यावर जर पाणी पिलात तर शुगर होऊ शकत नाही आणि जरी असेल आता समजा तरी आपण ती पंधरा दिवसामध्ये क्लिअर करू शकतो तुम्हाला नॉर्मल त्याचे रिझल्ट यायला लागतील तर पंधरा दिवसात काय करायचं सीतापाळाची पानं घ्यायची जास्त कोवळी नकोत जास्त जून नको मिडियम पानं घ्यायची मिठाच्या पाण्याने धुवायची त्याचे देठ तुडून टाकायचे पानं चगळायची 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 आणि त्याचा रस आणि स्वतः दोन्ही गिळून टाकायचं सीताफळाची पानं बस तर त्याच्यातून निघून जातं आता मुंबईसारख्या ठिकाणी मला बरेच लोक विचारतात की सीताफळाची पानं वगैरे आम्हाला कुठे मिळणार काय तर अशा वेळेस आपण काहीतरी औषध करू शकतो त्याच्यासाठी म्हणजे माझं पण स्वतःच आहे की मधुवांतक म्हणून आहे सहा महिने घेतला तर आपल्याला त्याचं ते रिझल्ट जाणवतात मधवांतकचे नक्कीच सूरज चव्हाण आपल्याला कोल्हापूरवर प्रश्न विचारतात हॅलो हॅलो सूरजजी हॅलो हां नमस्कार मॅडम हां बोला माझ्या डॉक्टर साहेबांना एक प्रश्न विचारत होता की मी आतापर्यंत व्हॉट्सअपवर जेवढे आयडिओ आले होते त्यांचे सगळे उपचार बघून मी सगळे केलेले आहेत आणि मला रिझल्ट पण आलेला आहे बरं मला आता एक प्रश्न विचारत होता की ऍसिडिटी साठी काय करावं हो नक्कीच हा पण बऱ्याच जणांना भेडसावणारा मुद्दा आहे सुरजजी चांगला प्रश्न विचारलाय पण या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत वरती आपण साधारण ऍसिडिटीचा त्रास जर असेल तर आलं घ्यायचं अर्धा इंच त्याच्यात अर्धा लिंबू पिळायचा ते खिसून घ्यायचा अर्धा इंच आलं खिसून घेऊन त्याच्यावर अर्धा लिंबू पिळायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि ते थोडं थोडं खायला सुरुवात करायची जेवणा आधी आणि जेवल्यानंतर हो सगळे ऍसिडिटी गायब होते एका म्हणजे अर्ध्या तासामध्येच बरोबर सगळं ऍसिडिटी प्रमाणेच गॅस अपचन ह्या गोष्टींसाठी पण ह्याच्यातून क्लिअर होऊन जातील हेच ही, उपाय निसर्गाचं असंच आहे की एकाच इलाजामध्ये अनेक गोष्टी कव्हर होऊ शकतात नक्कीच नक्कीच सर त्याच्याबरोबरीनेच डेंग्यू किंवा मलेरिया वगैरे सारखे जे आजार आपल्याकडे होतात तर विशेषतः प्लेटलेट्स ची संख्या खूप कमी होऊन जाते आणि ती धोक्याची सूचना असते बरोबर अशा वेळी काही आपण घरगुती करू शकतो का करायला हवं करायला हवं हो नक्कीच अशा वेळेस आपण पपईच्या पानांचा रस साधारण एक वाटी जर आपण काढून पिलो देट घ्यायचं नाही कुठल्याही फळाचा फुलाचा पानाचा डेट कधी नको हे जर समजा आपण पपईच्या पानाचा रस जर एक वाटीवर जर पिलो आपण तर प्लेटलेट्स पंधरा दिवसात क्लिअर होऊन जातात सगळ्या बरं बरं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम राहत नाही असं जर वाटलं की रुग्णाचे प्लेटलेट्स कमी होत आहेत किंवा डेंग्यू झालाय तरी आपण सुरू करू सुरू करू शकतो नक्की त्याच्यातनं कुठलाही साईड इफेक्ट किंवा काहीही होणार सर सगळ्यात भयंकर आजार ज्याच्याबद्दल आपण ऐकल्याबरोबर थोडस धास्तावल्यासारखं होतं तर म्हणजे कॅन्सर आता हा कॅन्सर होऊ नये आजकाल आपण खूप लहान लहान मुलांच्या बाबतीत ऐकतोय चिंतेचा विषय मुळात हे होऊ नये म्हणून काय काय आपल्या आहारामध्ये विहारामध्ये कशा पद्धतीने बदल हवा आणि झाला तर एक घरगुती सपोर्ट म्हणून आपण कुठले उपचार करायला कॅन्सरसाठी कसं आहे की आज खरच तुम्ही म्हंटला तसं खूप धास्तीच बसते हो। किरकोळ जरी काय असेल तर कारण आज संख्या खूप वाढत चालली आहे कॅन्सरच्या पेशंटची तर हे जर आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर गाजराचा रस मी सांगितलेलाच आहे गाजराचा गाजरा रस सलग पंधरा दिवस पाहिजे झाल्यानंतर हो। पण कसं आहे की गाजराचा रस एक वाटी घवांकूर रस एक वाटी आणि द्राक्षाचा रस एक वाटी असं तीन वाटी एकत्र करून जर पिलो आपण तर एक महिन्यामध्ये त्याचे फार चांगले रिझल्ट मिळतात आणि अजून जर म्हटलं त्याच्यात तर वनस्पतीच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं तर पिंपळाच्या पानाचा रस तुळशीच्या पानांचा रस पिंपळाच्या पानाचा रस तुळशीच्या पानांचा रस किंवा मी त्यांचे पानं सांगत जाईन की समजा आपण तुळशीची पानं एक सहा ते सात घेतली पिंपळाची पानं एक सहा ते सात घेतली त्या दुसरी गोष्ट दगडी पानं पाला तर त्याची एक पंचवीस पान पान एक पानं घेतलीत त्याच्यानंतर उमराची पानं एक पाच ते सात घेतलीत आपण आणि आगाडा सगळ्यात महत्वाचा आगाड्याची पानं पाच ते सात घेतलीत आणि दुर्वा दुर्वांचा रस काढायचा अर्धा वाटी होईल इतका तर अर्धा वाटी रस हे सगळं एकत्र करून सगळं मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून एकत्र करून जर आपण पिलो तर पंधराच दिवसामध्ये तुम्हाला त्या कॅन्सरच्या पेशंटमध्ये खूप चांगला फरक जाणवेल कॅन्सर दिवसात किती वेळेस किंवा दोन वेळा जास्तीत जास्त दोन वेळा कधीही सोयीनुसार घेऊ शकतात सकाळी नाश्ता केल्यानंतर किंवा के नाश्त्या अगोदर कधी घेऊ शकतात त्याच्यानंतर जर म्हणलं संध्याकाळी चारच्या वेळेत कुठल्याही औषध असू दे बरं तर म्हणजे ह्या गोष्टींनी आपण बऱ्यापैकी आटोक्यात आणू शकतो नियंत्रणात आणू शकतो सर बीपी हा पण हल्ली खूप भेडसावतो आणि लो बीपी हाय बीपी सगळ्या प्रकारचे त्रास होतात तर त्याच्याबद्दल काय सांगता येईल बीपीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मला थोडं हसायला येतं खर तर मनुष्य प्राणी सोडलं तर कुठलाही प्राणी पक्षी बीपीची गोळी खात नाही माणसालाच असं वेगळं काय झालेलं आहे गोळी का खातात माणसं थोडं थांबवते बीपीवर बोलूयात एक फोन खोळवलाय मग वर्ध्यावरनं कविता जगताप बोलतात हॅलो हॅलो हा बोला मला तोडकर सरांना विचारायचं आहे माझी मुलगी सतरा वर्षाची आहे तिचा उंचीचा प्रश्न आहे तिची उंची वाढत नाही त्याच्यासाठी काय करायचं घरी नक्कीच नक्कीच okay. महत्त्वाचा प्रश्न आहे hmm. कविता उंची वाढत नाही मुलीची सतरा वर्षाची सतरा वर्षाची अजून एक दोन वर्षे तिला उंची वाढवण्यासाठी चान्स आहे बरं तर पांढरा कांदा मिडियम अर्धा किसून घ्यायचा hmm. त्याच्यात त्याच्या फिफ्टी पर्सेंट गूळ खिसून घालायचा बरं आणि वे, दोन वेलदोड्याची पावडर त्याच्यावरती टाकायची हे मिक्स करायचं आणि रोज सकाळी खायला द्यायचं रोज सकाळी नाही नाही असं नाश्त्यासोबत खाल्लं तरी चालेल किंवा थोडं नाश्त्याच्या अगोदर चहा पाणी घेतल्यानंतर खाल्लं तरी चालेल सकाळी उठल्यानंतर मोस्टली कसं चहा पितात सगळेजण तर मला असं म्हणायचं की चहा शक्यतो करून टाळा पण कोणी घेत नसेल तर डायरेक्ट चालेल 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 काय हरकत नाही तर हे जर केलं कारण चहाच्या बाबतीत पण कसं आहे थोडंसं बोलतो मध्येच तर चहा नेहमी कोमट करून प्यावा आपल्याकडे कडक कडक चहा पितात oh. आणि त्याच्यामुळे त्रास होतात पित्ताचे वगैरे तर oh. कोमट करून प्यायचं असते तर आता आपण हे उंचीसाठी सांगायचं तर oh. गुळ कांदा oh. आणि वेलची oh. हे जर समजा सांगितल्या पद्धतीनं किंवा त्या प्रमाणात जर एकत्र करून तीन महिने जर दिलात तर तुम्ही तीन महिन्यानंतर त्याच्या उंचीमध्ये फरक किती होतो तिथं मला काय करू शकतो काही गरजच नाही तर त्याच्यात सगळंच आहे सगळं आहे साधे कसं आहे की आज लोकांना म्हणजे मानसिकता झालेली आहे असं की अजून काय घेऊ शकतो अजून काय म्हणजे ते बाकीच्या गोष्टींचा डोंगर उभा करून देण्यापेक्षा ना छोटी गोष्ट करा तुम्हाला त्याचे रिझल्ट जाणंट हा एवढे रिझल्ट दिसते बाकीचे डोंगरा एवढे खाऊन तुम्ही छोटे रिझल्ट घेण्यापेक्षा तुम्ही छोट्यातून होत आहे तेवढा आत्मविश्वास ठेवा कॉन्फिडन्स ठेवा हे जे आहे ना निसर्गासारखा दुसरा देणगीदार कोणी नाही निसर्ग सगळ्यात मोठा देणगीदार अगदी खरं आणि सगळं फ्री आहे वर आपण बोलत होतो बीपीचा त्रास पण आपण घालवू शकतो आज स्वतःला पाच मिनिटाचा वेळ देणं खूप गरजेचं आहे हो। पाच मिनिटाचा जर तुम्ही वेळ दिलात तर सकाळी सकाळी कुठल्या बरोबर फ्रेश होऊन आलात की आ, श्वास घ्यायचा घेताना नाकातून घ्यायचा असा आणि सोडताना तोंडातून सोडायचा किती पाच मिनिटात काउंट आहे बस बीपीचा त्रास गायब होतो बाकी कुठल्याही नाही गरजच आज कसं आहे दीर्घ श्वास घेणं किंवा श्वास आपण श्वासनाबद्दल फारच सांगायचं होतं मला तर दीर्घ श्वास घेणं आज विसरून गेलं संध्याकाळ आल्यानंतर बरेच लोक बघा की नियमित धावपळीतच असतात त्यामुळे श्वास कमी आणि ऑक्सिजनची लेवल त्याच्यामुळे ठीक राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे त्रास होतो पोट वाढत जातं पोटाची साईज वाढली की बीपीचे प्रमाण वाढायला लागतं आणि सगळ्यात सांगायचं म्हंटल तर ज्याला भीती आहे त्याला भीपी आहे भीती <laughs> मनातून काढून टाका मानसिकता बदलायला पाहिजे इतर प्राण्यांना पक्षांना कसं असतंय की भीती फारशी वाटत नाही ते अंधारात रात्रीचं कुठेही जातात आम्हाला मात्र अंधारात भूत दिसायला लागतात म्हणजे ही मानसिकता झालेली आहे तर हे थोडस मानसिकतेवर आपल्या अवलंब्यापैकी अवलंबून असतात त्यामुळे त्याच्यावर पण विचार करणं गरजेचं आहे पांडुरंग आपल्याला कोल्हापूरवर प्रश्न विचारतायत हॅलो पांडुरंगल लोडगे बोला हां हां तोडक एक हुँ। हुँ। आ... प्रश्न विचारायचा आहे सलग प्रश्न विचारा हा विचारतो हॅलो हॅलो तुमचा आवाज येतोय आपण सलग प्रश्न विचारा हॅलो हॅलो हां हॅलो मी पांडुरंग लोडगे बोलतोय बोला सर बोला आपला प्रश्न विचारा हॅलो विचारा विचारा प्रत्येक आरोग्याविषयी माहिती नाही त्या संदर्भात तुम्ही पुस्तक बरं बरं नक्की त्याच्यावरती काही पुस्तकाच्या माध्यमातून हे माध्यमात लोकांपर्यंत तर चांगला असं त्यांची एक सूचना नक्की त्याच्यावर आपण बोलूयात सर आता एकूण ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतोय ना तेव्हा एकूण आपली सर्व्हिसिंग ज्याला म्हणता येईल जसं गाडी चांगली राहावी म्हणून सर्व्हिसिंग आवश्यक आहे आरोग्य चांगलं राहावं म्हणून एकूण सर्व्हिसिंग करायची म्हटलं तर काय काय करायला हवं आपण सर्व्हिसिंग तीन प्रकारे करू शकतो सर्व्हिसिंग म्हटल्यानंतरच लोकांना कारण शरीर शुद्धी म्हटलं तर मग ते दूर पळतात नाही ते तर बरेच गैरसमज असतात त्याच्याबद्दल तर सर्व्हिसिंग आपण साध्या साध्या गोष्टीतून करू शकतो सर्व्हिसिंग करणं फार महत्वाचं आहे आता तुम्ही बोलल्या पद्धतीनं की गाडीचं सर्व्हिसिंग आपण करतो गाडी मला वाटते की वीस वर्षाच्या पुढे चालत नाही आपलं हे शरीर शंभर वर्षे चालतं शंभर वर्षाची परमेश्वरांनी देताना गॅरंटी दिलेली आहे आपल्याला शतायू हो म्हणून आपण आशीर्वाद देतो पण आपण आज साठ वर्षामध्येच म्हातार समजायला लागलेलो आहे स्वतःला आणि <laughs> साठ वर्षामध्ये आयुष्य संपवून टाकायला हवे तर कसं आहे <laughs> की सर्व्हिसिंग केल्यानंतर शंभर वर्ष निरोगी आपण जीवन जगू शकतो ह्याला कारण ते आहेत पूर्वी बघा की हे ह्या गोष्टी व्हायच्या आता सर्व्हिसिंग करायचं म्हटलात तर तुम्हाला पंचक्रमा सेंटरमध्ये जाऊन करू शकतो आपण पंचक्रमामध्ये दे वमन देतात बस्ती देतात किंवा आ, मसाज़ देता, पोटा चे मसाज देतात पोटाचे मसाज पाटीचे मसाज फुल बॉडी मसाज वगैरे किंवा स्टीम वगैरे हो देतात नंतर ते बाट टप वगैरे हो सगळं आपल्याला हे करतात हो। तर ते असतं त्याचे साधारण दहा ते बारा हजार रुपये आपल्याला चार्जेस लागतात सर्वसामान्यांना हे परवडेलच असं काही नाही आणि त्यातून वर्षातून एकदा करायचं हे गाडीला महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग करायचं असतं आपल्या शरीराला वर्षातून एकदा करायचं आहे म्हणजे पोटही सुटणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा त्रासही होणार नाही आपल्याला हे जर आपल्याला बघायचं असेल तर पंचक्रमा मध्ये ज्यांना जाऊन करायचं ते करू शकतात पण त्याच्यापेक्षा साधा आणि सोपा घरचा इलाज पण सांगेन मी तीन दिवस सलग ताक प्यायचं भूक लागली ताक प्यायचं तहान लागली ताक प्यायचं फक्त ताक प्यायचं बाकीचं काही नाही हे ताक, ताक पण घरी रवीनं घुसळून तयार करायचं आपण घरी लावलेलं असावं रवीनं घुसळून करायचं नाहीतर काय होतं की मिक्सरला वगैरे लावतात तर मिक्सर वगैरे नको घरच्या घरी रवीनं घुसळून करायचं लोणी काढून टाकायचं जितकं समजा एक लिटर ताक आहे तर त्याच्यात दोन लिटर पाणी घालायचं आणि तीन दिवस सलग ताक प्यायचं बस भूक लागली ताक ताण लागली ताक दिवसातून किंमत होतो ना सुरुवात पहिल्या दिवशी दुपारनंतर डोकं दुखायला लागतं थोडं डोकं दुखायला लागतं मग आपल्याला जेवायला पाहिजेच असं वाटायला लागतं काहीतरी खायला पाहिजे कारण इतकं हे झालं असतं पण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर थोडं फ्रेश वाटायला लागतं मग त्याच्यातून लक्षात येतं दुसरं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडासा विकनेस यायला लागतो तिसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला उलटी वगैरे होऊ शकते किंवा लूज मोशन होऊ शकतं पण त्यातून सगळी घाण निघून जाईल पण ह्याच्यातून काही कुठला त्रास होणार नाही शुद्धी करून होऊन जाईल त्याच्यासाठी पूर्वी करायची हो, हो। तर त्या पद्धतीचं हे एक प्रकारचं लगन आहे तर हे जर आपण तीन दिवस केला घरच्या गर घरी तर चौथ्या दिवसापासून तुम्ही वरण भात आणि भाकरी हा ह्याच्या पलीकडे काही खायचं नाही तर हे आठ दिवस खायचं आलेला विकनेस वगैरे हो आठ दिवसात निघून जातो ते करू शकतो आपण त्याच्यातून म्हणजे घरच्या प्रक्रिया शुद्ध होऊन जाते आणि आपल्याला नवीन जगण्यासाठी उमेद येते आणि हे जर नाही जमलं आपल्याला तर शुद्ध ह्याचं मार्केटला एक स्वागत संजीवनी म्हणून स्वतःचं प्रोडक्शन आहे ते तर आपण स्वागत संजीवनी घेऊन सुद्धा ते सर्व्हिसिंग करू शकतो ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे आपल्याला म्हणजे हे जर समजा तुम्ही घेतलात तर सकाळी वीस एम एल आणि संध्याकाळी वीस एम एल हे घ्यायचं रात्री जेवल्यानंतर कोमट पाण्यातून सकाळी टेस्ट ही चांगली आहे याची आणि हे जर समजा तुम्ही घेतलात शुद्ध ह्याचं स्वागत संजीवनी तर स्वागत संजीवनीतून म्हणजे शरीर शुद्धी कम्प्लीट होऊन जाते याच्यातून बटाट्याची सालं टोमॅटोची सालं आपल्या आतड्यांमध्ये चिटकलेली असतात ही सगळी निघून जातात सगळ्यात आज महत्वाचं आहे की जर आरोग्य चांगलं ठेवायचं चा असेल तर आपल्याला आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे पण आता आमच्या तरुणांचा जर प्रश्न विचारला नाही तर ते कदाचित <laughs> पिंपल्स हा एक तरुणांना भेडसावणारा फार स्किनचा डिसीज आहे त्याच्यावर काहीतरी अशी शॉर्टकट पटकन पिकलेलं उंबर घ्यायचं पूर्ण पिकलेलं लाल झालेलं आणि स्मॅश करायचं दोन तीन थेंब लिंबू पिळायचं स्मॅश करायचं रात्री चेहरा स्वच्छ लावून धुवून ते चेहऱ्याला लावून झोपून टाकायचं सकाळी उठल्यानंतर पिंपल्स गायब बरं पाच रात्री केलं तर किमान किमान महिना एक महिना तरी त्रास होणार नाही पंधरा दिवस केला तर वर्षभर होणार नाही बरं मग हाही म्हटलं की तेल लावायचं नाही ज्यांना पिंपल्स आहे ऑइली स्किन आहे तर हे तेल न लावणं बरोबर आहे का नाही तेल लावायलाच पाहिजे त्यामुळे तर केस गळती सुरू झाली तेल लावा काही करा फक्त पिंपल्स साठी तुम्ही उमरा मला वाटतं आता सर्व वयोगटांच्या प्रश्नांची उत्तरं आपण जास्तीत जास्त एकताचा देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला आमचा कार्यक्रम आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य कळवा त्यासाठी लागणारा पत्ता असा आहे फेसबुक आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री डॉट आमचा ईमेल आयडी आहे सखी सह्याद्री अॅट जीमेल डॉट कॉम युट्यूबवर हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता त्याचा पत्ता आहे डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री आणि ट्विटर अकाउंटवर जाऊनही आपण आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा सर आज आपण आलात आणि खरोखर खूप चांगली माहिती दिलीत शॉर्टकटमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधनं आम्हाला अनेक गोष्टी समजल्यात माहिती दिल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या मंचातर्फे मी आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद मंडळी भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह